इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण डोंगराळ भागातील आदिवासी वाडे पाड्यावर मोठ्या प्रमाणात दरवर्षी भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी सामाजिक संस्था नेहमी सकारात्मक असतात, मात्र इगतपुरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनातून CRS फंडातून या भागात नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात अथवा पाणी टंचाई निर्मूलनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडगे यांनी केली होती. याची दखल घेत सॅमसोनाईट कंपनीनं शिरसाठे सप्रेवाडी धरणात CRS फंडातून 800,000 लिटर पाणी साठा होईल या कामाचा शुभारंभ केला. यावेळी व्हाईस प्रेसिडेंट यशवंत सिंग, CRS हेड मिलिंद वैद्य, पर्सनल मॅनेजर सुयोग जोशी उपस्थित होते. सॅमसोनाईट कंपनीच्या माध्यमातून CRS फंडातून नेहमी दुष्काळग्रस्त भागात मदत केली जाते. आदिवासी बांधवांना पाण्यासाठी कसरत करावी लागत असून त्यांची पाण्याची समस्या दूर करण्याचा मुख्य उद्देश असल्याची माहिती यावेळी कंपनीतील सदस्यांनी दिली. माझ्याकडे गोरख बोडके आणि पंचायत समितीचे लोक आले. त्यांच्या लोकांचं म्हणणं होतं की इथे मे महिन्यात इथे पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. तर आम्ही आमच्या आमची जे सोशल कम्युनिटी सर्व्हिसची टीम आहे त्याला आपण पाठवला. तो खरोखर आम्हाला वाटलं की इथे खरंच एवढा चांगला नॅचरल रिसोर्सेस आहे, पण पाणी टंचाई याच्यामुळे इथे गाड राहिल्यामुळे इथे पाणी टंचाई मजबूत झालेली आहे. पण आता ह्याला कसं करायचं तर आम्ही विचार केला की 5,000 क्युबिक मीटरचं गाळ काढायचं, म्हणजे ते झालं 500,000 लिटर पाणी त्याच्यात अजून स्टोरेज होईल. नंतर आमचे बोडके साहेब काय ऐकायला तयार नाही. त्यांनी फोनवर साहेब 10 करा 10 करा. मी बोललो की अरे आमचा बजेटचा प्रॉब्लेम आहे. मी नंतर त्यांना ॲग्री केलं की 500,000 काढून घेऊ आपण, नंतर बघू प्रोग्रेस, आणि 2,500 अजून करू. म्हणजे आमचा याच्यापैकी 7,50,000 लिटर अजून इथे पाण्याचा स्टोरेज वाढावा, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 7,50,000 इथे वाढवला आणि पावसाळ्यात जे पाणी आहे ते 15,00,000 जाईल, पण आत्ता स्टोरेज जे आहे 7,50,000 अजून वाढून जाईल उन्हाळ्यात. हे आमच्या ह्याच्या माध्यमातून इथे जे मी आता यांच्याकडून ऐकलं की इथे पशुधनचं संवर्धन करणारे भरपूर मंडळी आहे, त्यांना पाण्याची जे टंचाई होतं पिण्याच्या पाणीचं आता एक आहेच, पण त्यांच्या पशुसाठी हे चांगलं राहणार आहे आणि ह्याच्यात सर्वांचा संसार व्यवस्थित राहावा, चांगला त्यांनी आपल्या मुळेबाळांचं संयोजन करून अभ्यास करायला लावा, हेच माझी अपेक्षा आहे ह्या माध्यमातून, आणि चांगला समाज इथे व्यवस्थित सालोखामध्ये राहावा हीच अपेक्षा आहे. आज या ठिकाणी सॅमसोनाईट कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट YM सिंग सर, तसेच त्यांचे सर्वच जी टेक्निकल टीम, वैद्य सर, जोशी सर, सर्व सॅमसोनाईट कंपनीचे आज या ठिकाणी कर्मचारी आले. त्यांचे आमचे मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. सॅमसोनाईट कंपनी ही इगतपूर तालुक्यामध्ये गोंदेमध्ये जगविख्यात सॅमसोनाईटचा ब्रँड आहे बॅगसाठी, आणि ते नुसतं उत्पादन करून आपल्या भारत देशामध्ये जगामध्ये त्यांची बॅग तर देतेच, त्याबरोबर सामाजिक कार्यासाठी सुद्धा सतत अग्रेसर असते. त्यामध्ये वृक्षारोपण असो, त्यामध्ये आत्ताच थोड्या दिवसापूर्वी आमच्या गावाला पाणी पुरवठ्यासाठी ट्रान्सफॉर्म दिला असो, आम्ही ग्रामस्थांची शिरसाठा गावामध्ये 2 दिवसापूर्वी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी विनंती केली आपल्या सप्रेवाडीचा जर पाझर तलावामधला जर गाळ काढला, त्या गाळा काढल्यानंतर 15,00,000 लिटर पाण्याचा साठा अजून यामध्ये वाढणार आहे. त्यांच्या CSR फंडामधून त्यांनी हे काम मंजूर केलं आहे आणि ग्रामस्थांची मागणी आम्ही कंपनीच्या सरांना आणि त्यांच्या टीमला सांगितल्यानंतर त्यांनी व्हिजिट देऊन त्वरित काम मंजूर केलं आणि काम प्रत्यक्षामध्ये चालू केलं. असंच सहकार्य कंपनीचं नेहमी आमच्या या भागामध्ये राहावा. आज हा गाळ काढल्यामुळं परिसरामध्ये 5,000 लोकसंख्येचा पिण्याचा प्रश्न असो का जनावरांना पिण्याचं पाणी असो, या माध्यमातून प्रश्न सुटणार आहेत असे भविष्यात कामं कंपनीकडून होतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि परत सॅमसोनाईट कंपनीचे आम्ही मनापासून आभार मानतो. कंपनीनं सामाजिक बांधिलकीच्या भावनातून CRS फंडातून पाणी टंचाई निर्मूलनासाठी पुढाकार घेतला असून त्यामुळे आदिवासी बांधवांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.